नमस्कार, मी सुनीता, अनोखी चव मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बदाम मिल्क शेक कसा बनवायचा ते पाहणार आहे। मग वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया। बदाम मिल्क शेक बनवण्यासाठी मी ते अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता। आपण आता गॅस चालू करू आणि दुधाला छानशी अशी उकळी येऊ देऊया। दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहूया। इथे मी 20 ते 25 बदाम घेतलेले आहेत। मी 5 ते 6 तास बदाम भिजवलेले आहेत आणि त्याच्यावरच्या साली काढून घेतलेल्या आहेत। हे जे बदाम आहेत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। आणि बदाम वाटताना एकतर पाणी घ्या किंवा दुधाचा वापर करून त्याची पेस्ट करू शकता। मी इथे दूध घेणार आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। बदाम मी आता मिक्सरला वाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी त्याची पेस्ट केलेली आहे। आता तोपर्यंत आपल्या दुधाला उकळी आली का ते पाहूया। दुधाला ही उकळी आलेली आहे। आपण थोडंसं ढवळून घ्यायचं, कारण थोडंसं आपल्याला दाटसर व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं जरा 5-10 मिनटं त्याला आटवून घ्यायचं। दूधही थोडंसं घट्ट झालेलं आहे। आपण आता जे बदाम मिक्सरला वाटून घेतलेले आहे ते आपण ह्या दुधामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। बदाम पेस्ट सुद्धा तर मिक्स करून झालेली आहे। आपण आता साखर ऍड करूया। या मापाचा चमचा आहे, या मापाने मी 4 चमचे साखर घेतलेली आहे। ते आपण साखर आता ऍड करूया। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यावर एकदा आपण मिक्स करून घेऊया। हे दूध आहे थोडंसं घट्ट करायचं म्हणजे जरा छान लागते। आपण यामध्ये थोडंसं केसर ॲड करूया, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतं। कलरही थोडासा चेंज होतो, थोडासा लालसर दिसतो। केसर ॲड केल्यावर आपण 5 मिनटं लो फ्लेमवरती ठेवायचं। थोडंसं दाटसरच होऊ द्यायचं, मध्ये मध्ये कंटिन्यू ढवळत राहायचं। दूध आता दाटसर झालेलं आहे। अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे, कारण हे थंड झाल्यावर अजून घट्ट होतं। म्हणून आपण आता गॅस बंद करूया। आपलं मिल्क शेक आता तयार झालेलं आहे। हे मिल्क शेक आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि घट्ट अशी त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे। आपण आता एका ग्लासामध्ये काढून घेऊया। हे ग्लासात काढल्यानंतर थोडंसं वरून ड्रायफ्रूट टाका। हे थंड प्यायला खूप छान लागतं। तर आज आपलं बदाम मिल्क शेक तयार झालेला आहे। आवडलं तर छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून आपला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्याचं मनापासून धन्यवाद। आपलं बदाम मिल्कशेक आता तयार झालेलं आहे। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही नवीन असाल आणि ह्या चॅनलला माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा। आपण असंच पुन्हा भेटत राहू वेगवेगळी रेसिपी घेऊन। तोपर्यंत गुड बाय।